AIN न्यूज शोध सत्याचा वेध बातमीचा। फटाका स्टॉल वाल्यांनी शासनाच्या नियमावलीचे पालन करून स्टॉल लावले, मात्र बेकायदेशीर फटाका स्टॉल वाढल्यामुळे त्यांच्या धंद्यावर पाणी फिरले आहे। क्रीडा संकुलन फटाका बाजारात शुकशुकाट असे निवेदन देऊनही प्रशासनाचा कानाडोळा असल्याचे चित्र दिसत आहे। सुरक्षिततेच्या हेतूने निर्देश देऊन फटाके स्टॉल शहर वस्ती पासून आणि मुख्य रस्त्यापासून दूर ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आणि शासनाने वेगवेगळ्या नियम व अटी लागू केल्या। मात्र कन्नड मध्ये काही फटाके स्टॉल मालकांनी प्रशासनाच्या आणि न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवून फुसके सुतळी बॉम्ब फोडल्याची चर्चा परवानाधारक फटाका स्टॉलमध्ये रंगली आहे। मुख्य रस्ता असलेला हिवरखेडा रोड ते तहसील रोड लगत साठे चौक पूर्णा काकू प्रबोधन सभागृह समोर जुने बस स्टॉप हिवरखेडा नाका ग्रामीण पोलीस स्टेशन अशा प्रमुख रस्त्यांवर विना परवाने फटाके स्टॉल टाकल्याने नागरिकांची त्यावर तोबा गर्दी केली होती। मात्र परवानाधारक स्टॉल हे क्रीडा संकुलन येथे असल्याने तिथं मात्र शुकशुकाट पाहायला मिळाला आहे। या घडलेल्या गोष्टीला कोण कारणीभूत आहे असाही प्रश्न पडला आहे। या बाबीचा सर्व विचार करून मुख्य रस्त्यालगत असणाऱ्या विना परवाना हातगाड्या दुकानांवर आणि मुख्य रस्त्यालगत बेकायदेशीर फटाके स्टॉलवर छापे टाकावे असे परवानाधारकांनी निवेदन जिल्हा अधिकारी औरंगाबाद, उपविभागीय अधिकारी तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक कन्नड यांना देऊनही कुठलीच कारवाई नाही झाली। त्यामुळे क्रीडा संकुलनातील फटाके स्टॉलच्या विक्रेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। प्रशासन नेमके काय कार्यवाही करत आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आम्ही सर्व फटाका व्यापारी आश्वासन सगळे कागदपत्र पूर्तता करतो प्रशासनचं, तरी आम्हाला जाणून बुजून त्रास देता आणि बाहेर जे बघर परवानगी असतात त्यांना पूर्ण हुकुमशाहीप्रमाणे ते दुकानं लावतात आणि आमचं या बाहेरच्या दुकानात बघर परवानगी असताना आम्हाला आमच्या धंद्यावर परिणाम होतो। परंतु प्रशासनानं जे बिगर परवानग्याचे त्यांच्यावर काही कारवाई केली नाही, तर त्यांच्यावर कारवाई केली असती तर आमचं गौरव पाटील, AIN न्यूज, कन्नड।